नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया। मैदा घेतला आहे 1 कप, साखर घेतली आहे 1 टेबलस्पून, बेकिंग पावडर घेतला आहे 1/2 टेबलस्पून, बेकिंग सोडा 1/4 टीस्पून, मीठ चिमूटभर, बटर 1 टेबलस्पून, दूध 1/2 ते 1 कपपर्यंत लागू शकतं आणि मिल्क पावडर घेतलेलं आहे 1 टेबलस्पून। आता आपण पुढची सगळे ड्राय ग्रिनेट चाळून घेऊया। मैदा घेतला आहे, याऐवजी तुम्ही इथे कणिकही घेऊ शकता किंवा दोन्ही अर्धं घेऊ शकता। इथे पिठी साखर घातली आहे, मिल्क पावडर घालायचं 1 चमचा, 1 टेबलस्पून आहे मेजरमेंट स्पूननी 1/2 टेबलस्पून, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर 1/4 टीस्पून, बेकिंग सोडा आणि अगदी चिमूटभर मीठ। हे सगळं आपल्याला ड्राय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाळून। आपण आता यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात लम्स नाही राहिले पाहिजे आणि याचं बॅटर थोडंसं स्मूथ, थोडंसं पातळ व्हा पाहिजे आपल्याला। अंदाजे 1 कपच्या जवळपास दूध लागू शकतं याच्यासाठी। आपण यामध्ये व्हॅनिला एसेन्स घातलं 1/2 चमचा आणि मेल्ट केलेलं बटर आहे ते पण आहे 1 टेबलस्पून। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी हवी आहे आपल्याला। म्हणजे बॅटर तव्यावर टाकल्यावर स्प्रेड नाही करायचं आहे, ते आपोआप स्प्रेड होईल तेवढं। आता आपण तवा गरम करायला ठेवूया। इथे थोडंसं बटर किंवा तूप टाकून तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला टिश्यू पेपरने व्यवस्थित। एक पोळीचं माप व्यवस्थित घ्यायचं, जेणेकरून तुमचे पॅनकेक सगळे एका शेपचे होतील आणि एकसारखे होतील। आपण आज छोटे छोटेच करतो आहे। आता याला बारीक गॅसवर 1-2 मिनटं होऊ द्यायचं आहे। आता याची खालची बाजू बघूया आपण झाली आहे का। पाहू शकता किती छान झालेली आहे। आता सब पहिली फ्रंट साईडची बाजू करून घेऊया। आपण पाहूया ही पण बाजू आपली झालेली आहे, आपण काढून घेऊया याला। अशा प्रकारे बाकीच्या पिठाचे बनवून घेऊया आपण पॅनकेक। 1 कप मैद्याच्या बॅटरपासून आपले छोटे छोटे 7 ते 8 पॅनकेक तयार झालेले आहेत। आता आपण याचं सर्विंग करूया। त्याआधी मी तुम्हाला शेवटचा पॅनकेक दाखवते गॅसवरचा। हा शेवटचा पॅनकेक होतोय आपला। हा पॅनकेक झाला की आपण याचं प्लेटमध्ये याला सर्व्ह करूया। अशा प्रकारे आपले पॅनकेक्स तयार आहेत। मी त्यावर थोडंसं चॉकलेट सिरप टाकलेलं आहे। तुमच्याकडे चॉकलेट स्प्रेड असेल तर तेही तुम्ही लावू शकता, किंवा त्यावर मध टाकून थोडंसं बटर टाकूनही देऊ शकता मुलांना खायला। चवीला खूप छान लागतात, मुलं खूप आवडीनं खातात। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।